नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे। बघूया आजचा स्टारचा वार। नागपूर मध्ये निघाली 3 तलाकावर महारॅली। आज दिनांक 20 मार्च ला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने मुस्लिम महिलांनी 3 तलाकावर रॅली काढल्या गेली, ज्यामध्ये नागपूरच्या महिला सहभागी झाल्यात। ही रॅली आज दुपारी 2 वाजता कस्तुरचंद पार्क पासून संविधान चौकापर्यंत काढल्या गेली होती। पोलीस प्रशासनाने सुद्धा या रॅलीला सहयोग केला, त्यांच्या सुरक्षतेची व्यवस्था करण्यात आली। जिल्ह्यातील बंद जिल्हा परिषदच्या शाळा सुरू करा अशी मागणी सलील देशमुख यांनी केली। संविधान चौकात धरणे आंदोलन, सीईओंना घेराव करून निवेदन। नागपूर जिल्ह्यातील तब्बल 26 जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्यात आल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील बंद करण्यात आलेल्या शाळा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे युवा नेता सलील देशमुख यांनी केली। जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांना निवेदन देऊन केली आहे। मासेमारी करणाऱ्याचा तलावात बुडून मृत्यू। पारशिवणी येथील शहरातील लागून असलेल्या पालीवाल शाळेजवळील तलावात लाकडी नावेत बसून फेरफटका मारत असताना अचानक तलावाच्या मधोमध पाण्यामध्ये बुडाली। लहान मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात सुरेश मारुती भोगे वय 65 यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार।